आज तुम्हाला दर्याराजाच्या पोटातील आणखीन एका मेव्याची ओळख करून देणार आहोत, तो म्हणजे कालवा. मित्रांनो, समुद्रालगत जे खडकं वगैरे असतात ना, त्या खडकाला चिटकून आपली थांड मांडून असतात ते कालवा. आणि या कालव्याने आपण अशा पद्धतीमध्ये बनवलेल्या आहे ना, तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटेल. एक एक कालवा जेव्हा आपण भाकरीसोबत याचा स्वाद घेतो, मित्रांनो या स्वादाला कोणत्याही डिशची सर येणार नाही. तर चला याच कालव्याची आपण अगदी साधी सोपी आणि कमी साहित्यातली आज रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे कालव्याचं सुक. आणि तुम्ही पाहत आपला घरचा स्वाद. चला मग आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया. इथे मी कालवे घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुऊन देखील घेतलेले आहेत. आणि साफ कसं करायचं ते देखील मी दाखवते. इथे असा दगड असतो, म्हणजे जे कालवे दगडात राहतात ना, तसा असा एखादा चिपकून राहिलेला असतो, तो काढून घ्यायचा, नाही तर दाताखाली आल्यावर आपल्याला कचकच करेल. आणि मित्रांनो, तुम्ही या कालव्यानं कितीही जरी साफ केलं ना, तरी तुम्हाला हा जो सफेद रंगाचा पाणी दिसतोय तो तुम्हाला हा येताना दिसणारच, कारण कालव्यामध्ये पाण्याचा अंश हा जास्त असतो. त्याला आपण बनवायला जरी घेतला ना, तरी हे कालवा आपल्या आतलं जे पाणी असतं ना ते सोडायला सुरुवात करतं. जसं चिकन कसं असतं, चिकन आपण जेव्हा बनवायला घेतो तर चिकन मधून सुद्धा पाणी निघतं, तसेच सेम कालवे आहेत. आणि कालवे जेव्हा तयार व्हायला सुरुवात होते ना मित्रांनो, तेव्हा कालवे आपल्यातलं जे पाणी आहे ते बाहेर सोडायला सुरुवात करते. त्यानंतर मी घेतलेला आहे गरम मसाला, चिंचेचा कोल. इथे मी कांदा घेतलेला आहे पातळ चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, आणि आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, हळद, घरगुती मसाला, चवीनुसार मीठ. मित्रांनो, या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण गॅस पेटूया आणि तेल चांगलं जरा तापलं ना का आपण कांदा घालायचा आहे. तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे, आता यामध्ये आपण कांदा घालूया, मिरची, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण ठेचलेलं, आणि थोडस परतून घ्यायचं आहे. आपल्याला कांदा आहे ना जास्त शिजवायचा नाही, याच्याबरोबर आपल्याला हळद घालायची आहे, घरगुती मसाला, गरम मसाला. आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा मिक्स झालेलं आहे, तर आपण हे कालवे देखील घालायचे आहे या कांद्यासोबतच, कारण कांदा आणि कालवे दोन्ही पण एकत्र शिजलं पाहिजे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आहे ना पाणी बिलकुल नाही घालायचं. आता हे मिक्स करून झालेलं आहे, याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता कालव्यातून पाणी देखील सुटायला सुरुवात झालेले आहे. आता ह्याच पाण्यावरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे. 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. चला आपण झाकण उघडून पाहूया. हो हो हो, हा बघा कालव्यातून किती पाणी सुटलेलं आहे. पाणी घालायची जरूरत नाही. आणि चिकन कसं शिजवतो त्याच हिशोबाने आपल्याला हे कालवे देखील शिजून घ्यायचे आहे. आता आपण याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. चला आपण झाकण उघडून पाहूया. हे बघा आपलं आता परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चिंचेचा कोल घालायचा आहे थोडासा, चवीनुसार मीठ, आणि चिरलेली कोथिंबीर. आता हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि हो तुम्हाला सांगायचं म्हणजे हे कालवे आहेत ना खूप वातावरू असतात, आता कोणी खायचं आणि कोणी नाही, आता ज्याचं कोणाचं ऑपरेशन वगैरे झालं असेल किंवा संधिवात वगैरे असेल तर त्यांनी मुलीच हे खाऊ नये. हे बघा आपलं परतून झालेलं आहे, आता याच्यावर झाकण ठेवूया. आता पण तेवढीच वाफ काढायची आपल्याला. हो आता आपण पुन्हा एकदा झाकण उघडूया. आता आपण थोडा वेळ 1-2 मिनिटं असंच ठेवायचं आहे आपल्याला, झाकण नाही ठेवायचं, म्हणजे जो काही पाणी असेल ना तो निघून जाईल आणि सुके देखील होतील. क्या बात है. हे बघा आपले कालवे सुके देखील झालेले आहेत, आपण आता गॅस बंद करूया. पण आता जसं आईने सांगितलेलंच आहे की ज्यांचे ऑपरेशन्स वगैरे झालेले असतील तर त्यांनी खाऊ नये. तर मित्रांनो ऑपरेशन्स म्हणजे काय, तर ज्या व्यक्तींचे पोटाचे फक्त ऑपरेशन्स वगैरे मध्ये कोणत्याही प्रकारचे असो, जर पोटाचे ऑपरेशन झालेले असतील तर त्या व्यक्तीने या डिशकडे ढुंकून सुद्धा बघू नये. पण ज्यांचे नसतील झाले त्यांनी मस्तपैकी तांदळाची भाकरी घ्यायची आणि या डिशचा ताव मारायला सुरुवात करायची. पण त्या अगोदर मित्रांनो आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का तुम्हाला अशा मस्तपैकी चमचमीत झणझणी डिशचा आस्वाद या चॅनलवरती नक्कीच घ्यायला मिळेल. आणि मित्रांनो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आहे. ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. चला अशी एक सुंदर तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.